नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा 2025 ऑप्शनल सब्जेक्ट जे आहेत, तर त्या ऑप्शनल सब्जेक्टसाठी विद्यार्थी थोडेसे टेन्शनमध्ये आहेत, पण टेन्शन बिलकुल घेऊ नका. ऑप्शनल जिओग्राफीसाठी आपल्याकडं खूप छान पुस्तकं आहेत, जेणेकरून तुमची ऑप्शनलची तयारी परिपूर्ण होऊन जाईल. तर जॉग्राफी ऑप्शनलसाठी जर तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेलात, तर तुम्हाला भारताचा भूगोल अनिरुद्ध सरांचं एक पुस्तक मिळून जाईल. त्याच्यानंतर जे पुस्तक तुम्हाला मस्ट आहे, इव्होल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट, हे पुस्तक जिओग्राफी ऑप्शनल घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे असायलाच हवं, आणि पुस्तकं तुम्ही आत्तापासूनच वाचायला चालू करा, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया, जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड, इंडिया द फिजिकल ॲस्पेक्ट, तर ही सगळी पुस्तकं तुम्हाला तुमच्या ऑप्शनलसाठी मदत करणार आहेत. सोबतच तुमचा जो GS पेपर 1 आहे तिथंही तुम्हाला मदत करणार आहेत. मानव भूगोल असेल, प्राकृतिक भूगोल असेल, तर ऑप्शनलसाठी एक परिपूर्ण पुस्तक सूची तुम्हाला इथं मिळत आहे. कोणताही भाग तुमचा इथून राहणार नाही, जो तुमचा सिलॅबस आहे तो सगळा या पुस्तकांच्या द्वारे कवर होत आहे. तर आज आपण घेत आहोत डेमो सेशन जिओग्राफी ऑप्शनलचं. तर मी कविता देशमुख. जिओग्राफी ऑप्शनल ची जी बॅच आहे 25 जुलै पासून स्टार्ट होत आहे. बॅच पूर्णपणे ऑनलाईन आहे. तर माझा पर्सनल नंबर मी शेअर केलेला आहे लेक्चरमध्ये. ज्या विद्यार्थ्यांना इच्छुक आहेत बॅच लावण्यासाठी, तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, राज्यसेवा 2025 वैकल्पिक विषय भूगोल विद्यार्थ्यांनी तयारी चालू केलेली असेल, करायलाच हवी आहे. तर राज्यसेवा 2025 भूगोल वैकल्पिकसाठी काही डेमो सेशन्स आपण इथं घेत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना भूगोल वैकल्पिकसाठी ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल, तर माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ऑनलाईन बॅच आहे, बाकी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कॉलवरती मिळून जाईल. तर इथं मी माझा नंबर तुम्हाला शेअर करते. 94 04 03 30 73 हा माझा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता. बॅच आपली चालू होते 25 जुलै पासून. जे विद्यार्थी 25 ची एक्झाम देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे, ओके. तसेच जिओग्राफी हा जो तुमचा सब्जेक्ट आहे, GS पेपर 1 GS 1 राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये भूगोल हा जो भाग येतो, याच्यासाठी देखील आपल्याकडे सेपरेट कोर्स चालू होत आहे. तर जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील, या नंबरवरती मला तुम्ही कॉल करा, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल, ठीक आहे, ओके. तर आपला जो सिलॅबस आहे, त्या सिलॅबसमधले काही जे टॉपिक आहे त्याच्यावरती आपण इथं डेमो सेशन कंडक्ट करत आहोत. तर इथं आपण टॉपिक घेतलेला आहे ओशन करंट्स. तसं बघितलं तर तुम्हाला जलविज्ञान आणि सागर विज्ञान म्हणजे ओशनोग्राफी याच्यामधला हा एक पार्ट आहे, ठीक आहे, ओके. जेव्हा आपण सागरी प्रवाह म्हणतो, तर याच्यामध्ये आपल्याला हा जो टॉपिक आपण शिकतो ऑप्शनलसाठी, बरोबर, तर इथं तुम्हाला सुरुवातीला उद्दिष्ट माहीत पाहिजे, ठीक आहे, की आपल्याला काय कम्प्लीट करायचं इथून. त्याच्यानंतर तुम्हाला सागरी प्रवाह माहीत पाहिजेत, सागरी प्रवाह, ठीक आहे. बघा, UPSC बरोबर कम्पेअर करू नका प्रत्येक गोष्ट. UPSC ची लेवल वेगळी आहे, आपली लेवल वेगळी आहे, बरोबर. तर सागरी प्रवाहामध्ये तुम्हाला अटलांटिक, त्याच्या आपले सगळे जे लेक्चर्स असतील ते डिजिटल पॅनल वरती होतील. अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी महासागरातील जे प्रवाह आहेत ना, ते प्रवाह आपल्याला शिकायचे, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय शिकायचं इथं, याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे सागरी लाटा, सागरी लाटा, ठीक आहे, ओके, क्लियर. त्याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे तत्सुनामी, त्याच्यानंतर भरती ओहोटी, भरती ओहोटी. बघा, विद्यार्थी मधूनच कुठले तरी लेक्चर बघतात आणि मग त्यांना हे डिफिकल्ट वाटतं. तर जोपर्यंत तुम्ही क्लायमेटोलॉजी शिकत नाही, तोपर्यंत तुम्हाला जिओग्राफीचा प्रत्येक पाठ हा अवघडच वाटेल, ओके. याच्यानंतर आपण इथे शिकणार आहोत सागरी निक्षेप, सागरी निक्षेप आणि
याच्यानंतर आपण शिकत आहोत सागरी अन्न स्रोत आणि खनिजे, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे कसं, तर हा जो टॉपिक आहे ना सागरी प्रवाह आणि संसाधने म्हणून आपण हा टॉपिक एकत्र घेतो, लक्षात घ्या. तसं तर आपण सागरी प्रवाह सेपरेट पण करू शकतो, पण एकत्र शिकवलं तर बरं पडतं, ठीक आहे. तर जेव्हा आपण हा टॉपिक शिकतो तेव्हा हा घटक अभ्यासल्यानंतर तुम्हाला काय समजणं अपेक्षित आहे, तर सागरी प्रवाहाची जी संकल्पना आहे, ठीक आहे, सागरी प्रवाहाची संकल्पना आणि सागरी प्रवाहांचं वितरण तुम्हाला समजलं पाहिजे, पहिला मुद्दा, बरोबर. सेकंड जो आहे पॉइंट, तो इथं तुम्हाला सागरी लाटा, त्याच्यानंतर सुनामी, भरती ओहोटीची प्रक्रिया, भरती ओहोटी प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला समजून घेता आली पाहिजे किंवा समजली पाहिजे. त्याच्यानंतर सागरी निक्षेपाची प्रक्रिया तुम्हाला समजली पाहिजे आणि जे सागरी अन्न स्रोत आहेत, सागर तळाशी असलेली खनिजे आहेत, त्याची माहिती तुम्हाला इथं समजून घेणं गरजेचे आहे. म्हणजे तुम्हाला हे सगळं आकलन इथं झालं पाहिजे, ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल, बघा अगदी सोप्यातून आपण जात आहोत कठीणाकडे, त्याच्यामुळे इथं जास्त काही प्रेशर घेण्याचं तुम्हाला कारण नाही, ओके. साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घ्या ओशन करंट्स म्हणजे काय, सागरी प्रवाह म्हणजे काय. सोपं आहे, सागरी प्रवाह म्हणजे ही जी आहे ना सागर जल आहे, बरोबर. सागर जलाची जी हालचाल असते, सागर जलाची जी हालचाल असते, सॉरी, तर सागर जलाची जी हालचाल असते ना त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो सागरी प्रवाह, बरोबर, सागरी प्रवाह, ओके, क्लिअर. कधी कधी जेव्हा तुम्हाला क्वेश्चन येतो तिथे तुम्हाला डेफिनेशन वगैरे लिहावे लागतात इंट्रोडक्शन मध्ये, तर तिथं असे साध्या सोप्या शब्दामध्ये मांडायचं. मग महासागरामध्ये जी जलराशी असते, ठीक आहे, महासागरामधली जलराशी आहे ही जलराशी आपण काय म्हणतो, हालचाल, बरोबर. जे हालचाल आहे त्याला आपण सागरी प्रवाह म्हटले. मग महासागरातील जलराशी जेव्हा एका विशिष्ट दिशेने, जेव्हा एका विशिष्ट दिशेने प्रवाहित होतात त्यांना म्हणतात सागरी प्रवाह, बरोबर. ही हालचालच आहे, पण कशी पण हालचाल चालेल का, नाही. एका विशिष्ट दिशेने होणारी जी हालचाल आहे ना त्याला म्हटलेला आहे सागरी प्रवाह, लक्षात आलं, क्लिअर. म्हणजे तुम्हाला काय लिहायचंय की महासागरातील जलराशी जेव्हा एका विशिष्ट दिशेने प्रवाहित होतात त्यांना सागरी प्रवाह असं म्हटलं जातं, ठीक आहे, ओके. मग सागरी लाटा व भरती ओहोटीच्या तुलनेमध्ये सागरी प्रवाहातील पाण्याची हालचाल मोठ्या प्रमाणात होते. आता तुम्ही म्हणाल की मॅडम सागरी प्रवाहाची हालचाल, तर मग ज्या लाटा असतात ना तर त्या लाटा म्हणजे पण सागरी प्रवाहाची सागर जलाची हालचालच आहे, बरोबर. तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की आपण जर समुद्र किनाऱ्यावर गेलो तर तिथं आपल्याला लाटा दिसतात, बरोबर. मग या लाटा म्हणजे पण सागरी पाण्याची हालचालच आहे की, मग याला का आपण सागरी प्रवाह म्हणत नाही, किंवा भरती ओहोटी होते, बरोबर, भरती ओहोटी होते तिथं पण आपल्याला हालचाल दिसूनच येते की, बरोबर. मग याला आपण ओशन करंट का म्हणत नाही, कारण का माहितीये की सागरी प्रवाह आपण ज्याला म्हणतो ना तिथं पाण्याची जी हालचाल असते ना ती कशी होत असते, मोठ्या प्रमाणावर होत असते, ठीक आहे. फरक काय आहे, तिथं होणारी जी हालचाल आहे ती मोठ्या प्रमाणावर होते, ठीक आहे, ऍज कम्पेअर टू लाटा आणि भरती ओहोटी. ओशन करंट्स मध्ये तुम्हाला जी हालचाल दिसते ती कशी दिसते, मोठ्या प्रमाणावर दिसते, ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथं तुमची ओशन करंट्स म्हणजे काय ही संकल्पना क्लिअर होते, काहीही अडचण इथं राहणार नाही तुम्हाला. आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हे जस्ट आपले डेमो सेशन आहेत, ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची इच्छा आहे तर तुम्ही मला बॅचेस जॉईन करा आणि नक्कीच त्याचा फायदा घ्या, ठीक आहे, ओके. आता इथं आपण जेव्हा इंट्रोडक्शन मध्ये असं सगळं काही लिहिलं आणि समजा तुम्हाला पुढे क्वेश्चन असेल की ओशन करंट्स म्हणजे काय सांगून, म्हणजे सागरी प्रवाह म्हणजे काय सांगा आणि सागरी प्रवाहांचे प्रकार स्पष्ट करा, ठीक आहे, ओके. म्हणजे तुमचा पुढचा मुद्दा कोणता असेल, टाइप्स ऑफ ओशन करंट्स, बरोबर, टाइप्स ऑफ ओशन करंट. आता हेही आपल्याला इथे शिकायचं आहे
की सागरी प्रवाह म्हणजे काय बघितलं, मग या सागरी प्रवाहाचे प्रकार आहेत, या सागरी प्रवाहांचे प्रकार आहेत समजून घ्या, ठीक आहे. या सागरी प्रवाहाचे प्रकार आहेत, कोणते प्रकार आहेत याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जेव्हा आपण क्लायमेटोलॉजी शिकतो तिथं आपण उष्ण कटिबंध, शीत कटिबंध, विषुववृत्तीय प्रदेश सगळं काही आपण शिकलेलो असतो असं मी कन्सिडर करते. पाठीमागे मी सेशन घेतलेले पण आहेत. तर जो विषुववृत्तीय प्रदेश असतो ना, म्हणजे ही आपली पृथ्वी आहे, ओके, बरोबर, ही पृथ्वी आहे आपली. कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त हे सगळं तुम्हाला माहित आहे असं मी कन्सिडर करते. इथं तुम्हाला उत्तर दक्षिण, ठीक आहे, ओके. तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आणि त्याच्या लगत असलेला जो उष्ण कटिबंधीय प्रदेश आहे, आपल्याला माहिती आहे की हा आपण सूर्य आहे असं कन्सिडर करूया, बरोबर, की कोणत्या ठिकाणी सूर्यकिरण तिरपी पडतात, कोणत्या ठिकाणी सूर्यकिरण लंबरूप पडतात, बरोबर, हे सगळं आपण पाठीमागच्या सेशनमध्ये शिकलोय असं मी कन्सिडर करते, ठीक आहे, लक्षात घ्या. तर ज्यावेळेस आपण बघतो की जो विषुववृत्तीय प्रदेश आहे ना, तर या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये काय होत असतं, विषुववृत्तीय प्रदेश आणि त्याच्या लगत जो उष्ण कटिबंधीय प्रदेश आहे ना, तर तिथं वर्षभर टेम्परेचर कसं असतं, सूर्याची किरणे कशी पडतात, कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, तिरपी पडतात की लंबरूप पडतात, ओके. मग तिरपी पडल्यानंतर उष्णता जास्त असते का लंबरूप पडल्यानंतर जास्त असते, हे सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजेत. तर तिथं टेम्परेचर कसं असतं विषुववृत्तीय प्रदेशामध्ये, टेम्परेचर म्हणजे तापमान हे कसं असतं, तापमान जास्त असतं, बरोबर, ओके. मग तिथं तापमान जास्त असल्यामुळे काय असणार आहे, ऑब्व्हियसली इथं पाण्याचं जे तापमान आहे, पाण्याचे तापमान सुद्धा कसे असणार आहे, पाण्याचे तापमान सुद्धा जास्तच असणार आहे, लक्षात घ्या, ओके. आणि त्याच वेळी जेव्हा तुम्ही इथं ध्रुवीय प्रदेशामध्ये येता, हा जो वरचा प्रदेश आहे इथं येता तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला काय दिसतं, इथं टेम्परेचर कमी आहे, तापमान इथं कमी दिसतं तुम्हाला, बरोबर. मग तापमान कमी असणाऱ्या प्रदेशातील सागर जलाचं तापमान कसं असणार आहे, कमीच असणार आहे की, लक्षात आलं. मग अशा वेळेस काय होतं बघा, अशा वेळेस खूप सोपं आहे हे इतकं अवघड का वाटतं विद्यार्थ्यांना माहित नाही, तर अशा वेळेस काय होतं माहिती का, कमी तापमान कुठं आहे, ध्रुवीय प्रदेशामध्ये, बरोबर. मग अशा वेळेस जो उष्ण कटिबंधीय प्रदेश आहे, म्हणजे जिथं आपण तापमान जास्त आहे असं म्हटलं होतं, बरोबर, सागर जलाचं तापमान जास्त आहे, मग अशा वेळेस उष्ण कटिबंधीय प्रदेशाकडून ध्रुवीय प्रदेश म्हणजे इथून हा जो प्रदेश आहे ना, या प्रदेशाकडे जर आपण बोललो तर या प्रदेशाकडे काय होतं, उष्ण कटिबंधीय प्रदेशातून ध्रुवीय प्रदेशाकडे आणि ध्रुवीय प्रदेशातून उष्ण कटिबंधीय प्रदेशाकडे, अतिशय म्हणजे इथून इकडं आणि इथून इकडं, म्हणजे हे सागर प्रवाह आहेत ना, हे सागर प्रवाह काय होतात, चालू होतात किंवा सागरी जलप्रवाह वाहू लागतात, ठीक आहे. आणि यांनाच अनुक्रमे काय म्हटलं जातं, यांनाच अनुक्रमे उष्ण सागरी प्रवाह, उष्ण सागरी प्रवाह आणि थंड शीत सागरी प्रवाह, ठीक आहे. इथून वरती जाणारा उष्ण सागरी प्रवाह, वरून खाली येणारा शीत सागरी प्रवाह, ठीक आहे, ओके. मग या उष्ण सागरी प्रवाह ज्या प्रदेशातून प्रवास करतात, म्हणजे इथले जे उष्ण सागरी प्रवाह आहेत विषुववृत्तीय प्रदेशातील, हे जिथून प्रवास करतात, लक्षात घ्या, उष्ण सागरी प्रवाह ज्या प्रदेशातून प्रवास करतात त्या प्रदेशातील हवामान कसं होणार आहे, त्या प्रदेशातलं हवामान थंड आणि कोरडे होणार, बरोबर, ओके, लक्षात घ्या, ठीक आहे. बरोबर. आणि जर आपण बघितलं तर सागराचं पाणी तापवण्यास कारणीभूत ठरतात तिथं उष्ण आणि दमट, सॉरी सॉरी मी तुम्हाला चुकीचं सांगितलं, एक मिनिट, शीत प्रवाह जिथून वाहतात तिथं तुम्हाला हे थंड आणि कोरडे दिसतील, जिथून उष्ण वाहत जातील तिथं तुम्हाला उष्ण आणि दमट हवामान दिसून येईल, ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे आपल्याला हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. आय होप तुम्हाला इथंपर्यंत समजलं असेल, ठीक आहे, की उष्ण सागरी प्रवाह आणि शीत सागरी प्रवाह म्हणजे इथं तुमचं बेसिक काय क्लिअर पाहिजे, इथं तुम्हाला उष्ण कटिबंध, शीत कटिबंध, विषुववृत्तीय प्रदेश हे सगळं तुम्हाला इथं माहीत असायला पाहिजे, ओके, क्लिअर. आता इथं आपल्याला बघायचे सागरी प्रवाहांचे प्रकार. पहिला प्रकार जर आपण इथं बघितला तर पहिला प्रकार आहे इथं खोल सागरातील, खोल सागरातील
प्रवाह हा आहे पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे सागर पृष्ठावरील सागरी प्रवाह. सागर पृष्ठावरील सागरी प्रवाह. तिसरा आहे किनारी सागरी प्रवाह. किनारी सागरी प्रवाह. चौथा आहे खोल सागरातील सागरी प्रवाह. सागरी प्रवाह ठीक आहे ओके. चल बघा आता इथे जर आपण बघितलं पहिला प्रकार आहे खोल सागरातील सागरी प्रवाह. आता हा काय असतो प्रकार इथं बघा हे सागरी प्रवाह तुम्हाला जर स्पष्ट करा असा क्वेश्चन असेल तर हे सागरी प्रवाह सागराच्या पृष्ठापासून किती मीटर 1000 मीटर खोलीवर निर्माण होतात हे तुम्हाला मेन्शन करावं लागतं ठीक आहे. आणि सागर जलाच्या उभ्या दिशेतील घनतेमुळे घनतेमध्ये जो फरक आहे की खोल सागरातील सागरी प्रवाह का निर्माण होतात एकतर तुम्हाला मुद्दा हा लिहावा लागेल कुठे तयार होतात 1000 मीटर खोलीवर आणि रिझन लिहावं लागेल का तयार होतात. तर इथं सागर जलाची जी उभी दिशा आहे तर या उभ्या दिशेमधील घनतेतील जो फरक आहे ना तर या घनतेतील फरकामुळे हे प्रवाह निर्माण होतात ओके. सागर पृष्ठावरील सागरी प्रवाह. आता हा दुसरा प्रकार जो आहे सागराच्या पृष्ठावरील सागरी प्रवाह हे वाऱ्याच्या सागरी पृष्ठाशी होणाऱ्या घर्षण कार्यामुळे म्हणजे वाऱ्याचे जे घर्षण कार्य आहे ना तर या वाऱ्याच्या घर्षण कार्यामुळे हे सागरी प्रवाह निर्माण होतात ओके. तिसरा जो सागरी प्रवाह आहे किनारी सागरी प्रवाह हा खोल महासागरातून किनाऱ्याकडे येतो ओके. खोल महासागरातून किनाऱ्याकडे येतो. आणि जो चौथा आहे खोल सागरातील सागरी प्रवाह हा उलटा म्हणजे किनाऱ्याकडून खोल समुद्राकडे वाहतात ओके क्लियर. तर हे चार प्रकार जे आहेत ना तर हे चार प्रकार तुम्हाला इथं काय करावे लागतील मेन्शन करावे लागतील ठीक आहे ओके समजलं. आता सागरी पृष्ठालगत वाहणारे सागरी प्रवाह सागरी पृष्ठालगत वाहणारे सागरी प्रवाह लक्षात घ्या व्यवस्थित समजून घ्या. सागरी पृष्ठालगत वाहणारे सागरी प्रवाह हे पृथ्वीवरील एकूण जे सागर जल आहे त्या सागर जलाच्या केवळ किती टक्के केवळ 10% पाणी वाहून नेतात लक्षात घ्या. आणि खोल सागरातील जे सागरी प्रवाह आहेत हे 90% सागरी जलाची हालचाल होण्यास कारणीभूत ठरतात. सागरी प्रवाहांचा वेग आणि दिशा ही प्रामुख्याने कशावरती डिपेंड करते वाऱ्यावरती डिपेंड करते लक्षात घ्या ओके क्लियर. वाऱ्यावरती अवलंबून असते आणि सागरी प्रवाहांचा परिणाम कशावरती होतो सागरी प्रवाहांचा परिणाम हा पृथ्वीवरील विविध प्रदेशांच्या हवामानावरती होतो ओके क्लियर. तर बघा यूपीएससी आहे यूपीएससी सारखंच करावं लागेल हे सगळं डोक्यातून काढून टाका. सुटसुटीत व्यवस्थित कॉन्सेप्ट समजला उत्तरं लिहिता आली तरी आपल्याला इथं खूप चांगले मार्क्स मिळून जातात ठीक आहे ओके. तर इथं आपण काय काय बघितलं आतापर्यंत सागरी प्रवाह म्हणजे काय सागरी प्रवाहांचे प्रकार आपण बघितले तरी आपण इथं शॉर्ट मध्ये बघितलेत हे आपले डेमो सेशन्स आहेत लक्षात घ्या. इथं काही इमेजेस पण मी टाकलेले आहेत बर हे तुम्हाला एक्झाम्पलसाठी आहेत नंतर दाखवते मी तुम्हाला. चला आता तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जातो माहितीये क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो आता मी जे शिकवलंय ते सागरी प्रवाह म्हणजे काय ठीक आहे. सागरी प्रवाह म्हणजे काय सागरी प्रवाहांचे प्रकार स्पष्ट करा म्हणजे प्रकार स्पष्ट करा 150 शब्द ठीक आहे ओके. लिहिता येईल तुम्हाला आरामात लिहिता येईल क्लियर. आणि पुढचा क्वेश्चन असा बनू शकतो सागरी प्रवाह म्हणजे काय ते सांगून सागरी प्रवाहांचे प्रकार
आणि सागरी प्रवाहांच्या निर्मितीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. 250 शब्द. ओके, क्लिअर. असे सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येणार आहे, तुम्ही फार टेन्शन घेऊ नका ऑप्शनलचं, फक्त सिलॅबस व्यवस्थित कम्प्लीट करा. मग पुढचा जो आपला मुद्दा आहे, पुढचा आपला मुद्दा आहे सागरी प्रवाह जे आहेत. सागरी प्रवाह म्हणजे काय आपण बघितलंय, संकल्पना आपण समजून घेतली. मग या सागरी प्रवाहाची निर्मिती होते बरोबर. मग या सागरी प्रवाहाची निर्मिती होताना या निर्मितीवरती असे काही घटक आहेत जे परिणाम करतात. ओके, असे काही घटक आहेत जे परिणाम करतात ज्याच्यामध्ये आपल्याला कोणते घटक बघायचे आहेत, याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत. तर आपण इथं बघत होतो सागरी प्रवाहांच्या निर्मितीवर परिणाम करणारे घटक. ठीक आहे, ओके. बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ग्रहीय वारे आहेत, त्याच्यानंतर पृथ्वीच्या परिवलनाची गती आहे, सागर जलाचं तापमान आहे, महासागराच्या क्षारतेत असलेली विविधता आहे, सागरी जलाची घनता आहे, पर्जन्य आणि बाष्पीभवन आहे, सागर तळाची रचना आहे, सागर किनाऱ्याचं स्वरूप आहे. तर हे 8 घटक जे आहेत ना, तर हे 8 घटक काय करतात, जे ओशन करंट्स आहेत किंवा सागरी प्रवाह आहे त्याच्या निर्मितीवरती परिणाम करतात. ठीक आहे, ओके. याच्यामधला पहिला घटक आहे प्लॅनेटरी विंड्स, म्हणजे काय सागरी प्रवाह. बघा बॅचमध्ये तुम्हाला बायलँग्वेज शिकवलं जाईल, इंग्लिश प्लस मराठी. ओके, तर सागरी प्रवाह याच्यामधला पहिला घटक आहे ग्रहीय वारे. ग्रहीय वारे, ठीक आहे, शिकवले मी तुम्हाला, शिकवलेलं आहे. ठीक आहे, तर इथं तुम्हाला जे प्लॅनेटरी विंड्स आहेत ना, तर प्लॅनेटरी विंड्स जे आपण म्हणतो ना ग्रहीय वारे, तर हे ग्रहीय वारे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता जे ट्रेड विंड्स आहेत, वेस्टर्लीज आहेत, पोलर इस्टर्लीज आहेत बरोबर. तर हे एका दाबाच्या पट्ट्याकडून दुसऱ्या दाबाच्या पट्ट्याकडे वाहत असतात बरोबर. मग जो महासागरीय अभिसरण पॅटर्न आहे ना, महासागरीय अभिसरण पॅटर्न आहे, हा पॅटर्न पृथ्वीच्या वातावरणीय अभिसरण पद्धतीशी साधारणपणे जुळतो, लक्षात घ्या. ओके, उदाहरणार्थ हिंद महासागर जो आहे, या हिंद महासागर ह्या महासागरातील मान्सून वाऱ्यांच्या दिशेने म्हणजे जे बदल होतात त्या बदलासह सागरी प्रवाहांच्या दिशेमध्ये पण बदल होतो. का होतो, तर या प्लॅनेटरी विंड्समुळे होतो. ओके, लक्षात आलं, क्लिअर. इथं तुम्हाला रेड कलरनी वॉर्म करंट दाखवलेले आहेत, ब्ल्यू कलरनी कूल करंट दाखवलेले आहेत, आणि इथं तुम्हाला हे जे एरोनी दाखवलेले आहेत हे आहेत ग्लोबल विंड्स. ठीक आहे, ओके, डायरेक्शन फक्त समजून घ्या, त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर हा आहे पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट आहे, इथं तुम्हाला इकमन ट्रान्सपोर्ट फेनॉमिना शिकावा लागतो. तर इकमन ट्रान्सपोर्ट फेनॉमिना जो आहे अपवेलिंग आणि डाऊनवेलिंग, तर याच्यावरती युपीएससीनं पूर्वी क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्ही जर युपीएससीचे क्वेश्चन पेपर बघितले असते तर इकमन ट्रान्सपोर्ट इज कॉज्ड बाय ओशन सरफेस वॉटर बीइंग अफेक्टेड बाय फ्रिक्शन वाया द विंड. म्हणजे इथं विंडचा रोल आहे, डेफिनेटली आहे. ऍज द विंड ब्लोज इट कास्ट अ फ्रिक्शन फोर्स ऑन द ओशन सरफेस दॅट ड्रॅग्स द वॉटर कॉलम विथ इट. ओके, तर इथं तुम्हाला असा एखादा क्वेश्चन येऊ शकतो की हा जो इकमन ट्रान्सपोर्ट फेनॉमिना आहे ना, हा तुम्हाला एक्सप्लेन करा, असा क्वेश्चन एखादा येऊ शकतो. ठीक आहे, तर इकमन हा एक सिद्धांत आहे ज्याची पहिल्यांदा सुरुवात 1902 मध्ये वॉल्फ्रिड इकमन जे होते ना, तर या वॉल्फ्रिड इकमन यांनी केली होती. वारा हा महासागरातील अभिसरण ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे, लक्षात घ्या. आणि हा वारा किंवा महासागर प्रवाहाचा एक घटक आहे असं आपण म्हणू शकतो. आता इथे जी ही कॉन्सेप्ट आहे ना की वारा असताना काय होतं, महासागराची जी वाहतूक आहे घर्षण शक्ती निर्माण करतो बरोबर. कोरिओलिस प्रभाव असेल, समुद्राचं पाणी जे असतं ते कोणत्या कोणामध्ये फिरतं, हे सगळं तुम्हाला या इकमन ट्रान्सपोर्ट फेनॉमिनामध्ये शिकावं लागतं. जर तळाचे प्रवाह प्रवाहाच्या बाजूने चालले असतील तर इकमन सिद्धांत अभिसरण सैद्धांतिक स्थिती स्पष्ट करतो. ठीक आहे, इथं मी तुम्हाला इकमन ट्रान्सपोर्ट फेनॉमिना जास्त काही एक्सप्लेन करत नाही, लक्षात घ्या.
फक्त तुम्हाला याच्याशी रिलेटेड आहे एवढं सांगते, बाकी आपल्या बॅचेसमध्ये हे सगळं तुम्हाला शिकवलं जाईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. इथं तुम्हाला इकमन फ्लो काय आहे हे शिकावं लागतं, याच्यामध्ये रोटेशन ऑफ अर्थ म्हणजे अर्थचा रोल काय आहे, नॉर्दर्ली विंड्स असतील, साऊथर्ली विंड्स असतील, याचा तुम्हाला रोल शिकावा लागतील, आणि अपवेलिंग आणि डाऊन वेलिंग म्हणजे काय हे तुम्हाला इथं शिकावं लागतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, अर्थ रोटेशन हाही एक घटक आहे जो प्रभाव करतो पृथ्वीचं परिभ्रमण. इथं तुम्हाला हे सोपं आहे, याच्यामध्ये काही अवघड नाही. ड्यू टू अर्थ रोटेशन कोरिओलिस इफेक्ट जो आहे, ऑब्जेक्ट डिफ्लेक्ट टू द राईट इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर, आणि इथे काय होतं साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये हा रोल आपल्याला इथं दिसून येतो की ऑब्जेक्ट डिफ्लेक्ट टू द लेफ्ट, ओके, इथं राईट आणि इथं लेफ्ट. तर फेरेलचा जो नियम आहे, फेरेलचा नियम आपण वाचलेला असतो, फेरेलच्या नियमानुसार कोरिओलिस बल उत्तर गोलार्धामध्ये वारा उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धामध्ये डावीकडे विचलित होता, त्याच्यामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाहांची जी वाहतूक आहे, एरो बघा, तर ही वाहतूक किंवा हालचाल घड्याळाच्या दिशेने असते, दक्षिण गोलार्धामध्ये ही वाहतूक घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असते, ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे तुम्ही छोट्याशा इमेजेस वगैरे पण दाखवू शकता जर ऑप्शनलमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं असेल तर. त्याच्यानंतर आहे टेम्परेचर आणि सॅलिनिटी, याचा तर खूप मोठा रोल आहे, लक्षात घ्या. टेम्परेचर आणि सॅलिनिटी याच्यावरती मला वाटतं मी अगोदर पण तुम्हाला हे सगळं सांगितलेलं होतं, बरोबर. जेव्हा आपण ओशनोग्राफीशी रिलेटेड एक सिंपल लेक्चर घेतलं होतं, आय थिंक मला वाटतं पूर्वी घेतलेलं होतं, बऱ्याच दिवसापूर्वी, त्याच्यानंतर आपला जो पॅटर्न आहे तो 25 पासून चालू होणार असं कळलं आपल्याला, आणि मग आपण आपले लेक्चर्स थांबवलेले होते. ठीक आहे, ओके, तर अशा प्रकारे आपल्याला काही संकल्पना समजून घ्याव्या लागतात. तर हे जस्ट डेमो सेशन होतं, तुम्हाला जर कम्प्लीट बॅचेस जॉईन करायच्या असतील तर तुम्ही मला माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये, गुड डे, टेक केअर. तर प्लॅनेटरी विंड्स जे आपण म्हणतो ना, ग्रहीय वारे, तर हे ग्रहीय वारे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता जे ट्रेड विंड्स आहेत, वेस्टर्लीज आहेत, पोलर इस्टर्लीज आहेत, बरोबर. तर हे एका दाबाच्या पट्ट्याकडून दुसऱ्या दाबाच्या पट्ट्याकडे वाहत असतात, बरोबर. मग जो महासागरीय अभिसरण पॅटर्न आहे ना, महासागरीय अभिसरण पॅटर्न आहे, हा पॅटर्न पृथ्वीच्या वातावरणीय अभिसरण पद्धतीशी साधारणपणे जुळतो, लक्षात घ्या, ओके. उदाहरणार्थ हिंद महासागर जो आहे, या हिंद महासागर ह्या महासागरातील मान्सून वाऱ्यांच्या दिशेने म्हणजे जे बदल होतात त्या बदलासह सागरी प्रवाहांच्या दिशेमध्ये पण बदल होतो. का होतो? तर या प्लॅनेटरी विंड्समुळे होतो, ओके, लक्षात आलं, क्लिअर. इथं तुम्हाला रेड कलरनी वॉर्म करंट दाखवलेले आहेत, ब्ल्यू कलरनी कूल करंट दाखवलेले आहेत, आणि इथं तुम्हाला हे जे एरोनी दाखवलेले आहेत हे आहेत ग्लोबल विंड्स. ठीक आहे, ओके, डायरेक्शन फक्त समजून घ्या, त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर हा आहे पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट आहे, इथं तुम्हाला इकमन ट्रान्सपोर्ट फेनॉमिना शिकावा लागतो. तर इकमन ट्रान्सपोर्ट फेनॉमिना जो आहे, अपवेलिंग आणि डाऊन वेलिंग, तर याच्यावरती युपीएससीनं पूर्वी क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्ही जर युपीएससीचे क्वेश्चन पेपर बघितले असते तर इकमन ट्रान्सपोर्ट इज कॉज्ड बाय ओशन सरफेस वॉटर बीइंग अफेक्टेड बाय फ्रिक्शन वाया द विंड, म्हणजे इथं विंडचा रोल आहे, डेफिनेटली आहे. ऍज द विंड ब्लोज इट कास्ट अ फ्रिक्शन फोर्स ऑन द ओशन सरफेस दॅट ड्रॅग्स द वॉटर कॉलम विथ इट, ओके. तर इथं तुम्हाला असा एखादा क्वेश्चन येऊ शकतो की हा जो इकमन ट्रान्सपोर्ट फेनॉमिना आहे ना, हा तुम्हाला एक्सप्लेन करा, असा क्वेश्चन एखादा येऊ शकतो, ठीक आहे. तर इकमन हा एक सिद्धांत आहे ज्याची पहिल्यांदा सुरुवात 1902 मध्ये वॉल्फ्रिड इकमन जे होते ना, तर या वॉल्फ्रिड इकमन यांनी केली होती. वारा हा महासागरातील अभिसरण ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे, लक्षात घ्या. आणि हा वारा किंवा महासागर प्रवाहाचा एक घटक आहे असं आपण म्हणू शकतो. आता इथे जी ही कॉन्सेप्ट आहे ना की वारा असताना काय होतं, महासागराची जी वाहतूक आहे घर्षण शक्ती निर्माण करतो, बरोबर. कोरिओलिस प्रभाव असेल, समुद्राचं पाणी जे असतं ते कोणत्या कोणामध्ये फिरतं, हे सगळं तुम्हाला या इकमन ट्रान्सपोर्ट फेनॉमिनामध्ये शिकावं लागतं. जर तळाचे प्रवाह प्रवाहाच्या बाजूने चालले असतील तर इकमन सिद्धांत अभिसरण सैद्धांतिक स्थिती स्पष्ट करतो, ठीक आहे. इथं मी तुम्हाला इकमन ट्रान्सपोर्ट फेनॉमिना जास्त काही एक्सप्लेन करत नाही, लक्षात घ्या.
फक्त तुम्हाला याच्याशी रिलेटेड आहे एवढं सांगते, बाकी आपल्या बॅचेसमध्ये हे सगळं तुम्हाला शिकवलं जाईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. इथं तुम्हाला इकमन फ्लो काय आहे हे शिकावं लागतं, याच्यामध्ये रोटेशन ऑफ अर्थ म्हणजे अर्थचा रोल काय आहे, नॉर्दर्ली विंड्स असतील, साऊथर्ली विंड्स असतील, याचा तुम्हाला रोल शिकावा लागतील, आणि अपवेलिंग आणि डाऊनवेलिंग म्हणजे काय हे तुम्हाला इथं शिकावं लागतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, अर्थ रोटेशन हाही एक घटक आहे जो प्रभाव करतो पृथ्वीचं परिभ्रमण. इथं तुम्हाला हे सोपं आहे, याच्यामध्ये काही अवघड नाही. ड्यू टू अर्थ रोटेशन कोरिओलिस इफेक्ट जो आहे, ऑब्जेक्ट डिफ्लेक्ट टू द राईट इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर, आणि इथे काय होतं साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये हा रोल आपल्याला इथं दिसून येतो की ऑब्जेक्ट डिफ्लेक्ट टू द लेफ्ट. ओके, इथं राईट आणि इथं लेफ्ट. तर फेरेलचा जो नियम आहे, फेरेलचा नियम आपण वाचलेला असतो. फेरेलच्या नियमानुसार कोरिओलिस बल उत्तर गोलार्धामध्ये वारा उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धामध्ये डावीकडे विचलित होता, त्याच्यामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाहांची जी वाहतूक आहे, एरो बघा, तर ही वाहतूक किंवा हालचाल घड्याळाच्या दिशेने असते, दक्षिण गोलार्धामध्ये ही वाहतूक घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असते. ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे तुम्ही छोट्याशा इमेजेस वगैरे पण दाखवू शकता जर ऑप्शनलमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं असेल तर. त्याच्यानंतर आहे टेम्परेचर आणि सॅलिनिटी, याचा तर खूप मोठा रोल आहे, लक्षात घ्या. टेम्परेचर आणि सॅलिनिटी याच्यावरती मला वाटतं मी अगोदर पण तुम्हाला हे सगळं सांगितलेलं होतं, बरोबर. जेव्हा आपण ओशनोग्राफीशी रिलेटेड एक सिंपल लेक्चर घेतलं होतं, आय थिंक मला वाटतं पूर्वी घेतलेलं होतं, बऱ्याच दिवसापूर्वी, त्याच्यानंतर आपला जो पॅटर्न आहे तो 25 पासून चालू होणार असं कळलं आपल्याला, आणि मग आपण आपले लेक्चर्स थांबवलेले होते. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे आपल्याला काही संकल्पना समजून घ्याव्या लागतात. तर हे जस्ट डेमो सेशन होतं, तुम्हाला जर कम्प्लीट बॅचेस जॉईन करायच्या असतील तर तुम्ही मला माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर. तर आपण इथं सागरी प्रवाह जे आहेत ना, तर या सागरी प्रवाहांच्या वरती परिणाम करणारे घटक बघतो. याच्यामध्ये आपण वारे हा पार्ट बघितला. मी थोडक्यात पुन्हा रिवाईज करते. तर सागराच्या पृष्ठभागावरून वाहणारे जे वारे असतात ना, तर ते वारे सागर पृष्ठभागाशी घर्षण करतात. ओके, तर सागर पृष्ठभागाशी घर्षण करतात आणि सागर जलाला काय करतात, एका दिशेमध्ये पुढे घेऊन जातात. जे प्रचलित वारे असतात ना, तर ते प्रचलित वारे नेहमी, बघा लक्षात घ्या, प्रचलित वारे नेहमी नेहमी एका डायरेक्शनने वाहत असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, प्रचलित वारे जे असतात ना, तर ते नेहमी एका डायरेक्शनने वाहत असतात, आणि त्याच्यामुळं काय होतं, एका डायरेक्शनने वाहत असल्यामुळं विशिष्ट दिशेनेच काय होत असतात, सागरी प्रवाह जे आहेत ना, तर हे सागरी प्रवाह निर्माण होत असतात. ठीक आहे, ओके. उदाहरणार्थ आपण जर इथं बघितलं तर व्यापारी वाऱ्याचं जे घर्षण कार्य आहे, तर या व्यापारी वाऱ्याच्या घर्षण कार्यामुळं काय होतात, समुद्र प्रवाह निर्माण होतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर काही वेळा वातावरणामध्ये काय होतं, म्हणजे पश्चिमेक पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जातात. ठीक आहे, व्यापारी वाऱ्याच्या घर्षण कार्यामुळे जे समुद्र प्रवाह निर्माण होतात ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जातात. आणि काही वेळा वातावरणामध्ये आपण बघतो की आवर्त व प्रत्यावर्त यांची निर्मिती होऊन वाऱ्याच्या दिशानुरूप महासागरात पाण्याचे प्रवाह चक्र जे आहे ना, ते निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, ओके. तर थोडक्यात मी हे रिवाइज केलं. इक्वन ट्रान्सपोर्ट फेनॉमिना आपण बॅचमध्ये शिकूया. अर्थ रोटेशन हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे पाठीमागच्या लेक्चरमध्ये. तर याच्यामध्ये पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडे पूर्वेकडे फिरते वगैरे वगैरे, फेरेलचा जो नियम आहे तो सगळा मी इथं तुम्हाला एक्सप्लेन केला होता. त्याच्यानंतर टेम्परेचर आणि सॅलिनिटी, इथं बघा हा मुद्दा फार महत्वाचा आहे. सागर जलाची क्षारता आणि घनता इथे जर आपण बघितलं तर महासागर जे असतात ना, महासागर हे एकमेकांशी संलग्न असतात, बरोबर, एकमेकांशी संलग्न असतात. आता हे संलग्न असले तरी सुद्धा
सागर जलाच्या क्षारतेमध्ये फरक आढळतो, प्रदेश निहाय फरक आढळतो. कसा आढळतो? प्रदेश निहाय फरक आपल्याला आढळतो. ठीक आहे, सागर जलाची क्षारता जास्त असेल तर काय होतं? क्षारता जर जास्त असेल तर घनता कशी असेल? घनता पण जास्त असेल. ओके, त्याच्यामुळं अशा पाण्याचं आकारमान जे असतं, जिथं क्षारता जास्त आहे जिथं घनता जास्त आहे, अशा पाण्याचं आकारमान कसं असतं? पाण्याचं आकारमान कमी होतं. याच्या उलट जर क्षारता कमी आहे, ठीक आहे, घनता पण कमी आहे, तर इथं काय होतं? आकारमानामध्ये वाढ झालेली दिसते. म्हणजे तुम्ही याच्यावरून काय शिकता की पर्यायानं कमी क्षारतेच्या प्रदेशाकडून जास्त क्षारतेच्या सागरी प्रदेशाकडे समुद्र प्रवाह वाढ. लक्षात आलं? ही गोष्ट इथं समजून घ्या. ठीक आहे, मग जास्त क्षारतेच्या पाण्याची घनता जास्त आहे, मग हे पाणी वजनानं कसं असेल? जड असेल. बरोबर, जड असल्यामुळं सागराच्या तळाकडे काय होतात? अधोगामी प्रवाह तयार होतात. ओके, आणि कमी क्षारता असलेल्या पाण्याची घनता कमी असते, त्याच्यामुळं वजनानं हलकं होऊन जे पाणी आहे ते सागराच्या पृष्ठभागाकडे ऊर्ध्वगामी दिशेनं सागरी प्रवाह निर्माण करतात. बरोबर, लक्षात आलं? उदाहरणार्थ बघा, अटलांटिक ओशन जो आहे, इथं तुम्हाला अटलांटिक ओशन दिसत आहे, अटलांटिक महासागरातील कमी घनता, लक्षात घ्या, व क्षारतेचं जे पाणी आहे, कमी घनता व क्षारतेचं जे पाणी आहे, जास्त क्षारता असणाऱ्या भूमध्य समुद्राकडं, ओके, सागरी पृष्ठभागावरून वाहते आणि भूमध्य सागरामध्ये जे पाणी आहे जास्त घनतेचं जास्त क्षारतेचं, ते पाणी सागर तळावरून कुठं जातं? अटलांटिक ओशन कडे जातं. ठीक आहे, ओके, इथं तुम्हाला एरो दाखवलेले आहेत, वॉर्म सरफेस फ्लो दाखवलेला आहे, इथं इंडियन ओशन आहे, इथं पॅसिफिक ओशन आहे, याच्यावरून तुम्ही इथं समजून घेऊ शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर एक्झाम्पल तुम्हाला इथं लिहावे लागतील की अटलांटिक महासागरामध्ये कमी घनता कमी क्षारता असलेलं जे पाणी आहे जास्त क्षारता असणाऱ्या भूमध्य समुद्राकडे वाहतं आणि भूमध्य समुद्राकडून जे सागरी पृष्ठभागावर वाहतं, भूमध्य समुद्रातील जास्त घनता आणि क्षारतेचं पाणी सागर तळावरून अटलांटिक महासागराकडे वाहतं. ठीक आहे, ओके, तर हे एक रिझन आहे. त्याच्यानंतर पुढचे रिझन आपण इथं बघूया, जे परिणाम करणारे घटक आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला वातावरणीय दाबाचा पण परिणाम दिसतो. बघा, वातावरणीय दाब, तिसरा पॉइंट आपण बघूया, वातावरणीय दाब. ठीक आहे, वातावरणीय दाब याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याचा कसा परिणाम होतो? बघा, महासागरीय प्रदेशावर हवेचा दाब जो असतो तो सगळीकडे सारखा असतो का? जो दाब आहे तो सगळीकडे सारखा नसतो, लक्षात घ्या. ठीक आहे, जो दाब आहे तो सगळीकडे सारखा नसतो. ओके, याच्या उलट जिथं दाब कमी आहे, बघा एखादं ठिकाण आहे इथं दाब कमी आहे, ओके, तर जिथं दाब कमी असतो तिथं पाण्याची पातळी जी असते ना, पाण्याची पातळी काय झालेली असते? पाण्याची पातळी वाढलेली असते. ओके, तर इथं आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे माहिती का? तर वातावरणीय दाब जे आहे ना, जिथं दाब कमी असतो तिथं पाण्याची पातळी आपल्याला वाढलेली दिसते आणि वातावरणीय दाबानुसार काय होतं? सागर जल पातळीतील फरकामुळं अधिक जल पातळीच्या प्रदेशाकडून कमी जल पातळीच्या सागर क्षेत्राकडे जलराशीचं संचयन होतं आणि सागरी प्रवाहाची आपल्याला इथं निर्मिती झालेली दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हा मुद्दा इथं तुम्ही समजून घ्या. तर तीन मुद्दे आपण इथं बघितलेले आहेत. अजून एक मुद्दा आहे किंवा अजून एक घटक आहे तुम्ही म्हणू शकता, पर्जन्य. ठीक आहे, ओके, पुढचा एक घटक आहे पर्जन्य. ठीक आहे, लक्षात घ्या. आता इथं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये भूप्रदेश याच्याप्रमाणे सागरी प्रदेशात सुद्धा जे पर्जन्याचं वितरण आहे ते सारखं आढळतं का? नाही. आता आपण बघतो की भूप्रदेशावर पण सारखं आढळत नाही. मग सागरी प्रदेश आहे
ए नावाचा सागरी प्रदेश आहे, बी नावाचा सागरी प्रदेश आहे, बोल बोल. तर पर्जन्य तरीत आपण बघितलं की भूप्रदेश याप्रमाणे सागरी प्रदेशात पण पर्जन्याचं वितरण एकसारखं आढळतं का? आढळत नाही, लक्षात घ्या. सागरी प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो, म्हणजे आपण कन्सिडर करूया की हे ठिकाण आहे, या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो, ठीक आहे, ओके. तर इथं तुम्हाला काय दिसेल, पाण्याची जी पातळी आहे ना, तर ती पाण्याची पातळी उंचावलेली दिसेल, बरोबर. याच्या उलट ज्या ठिकाणी पर्जन्य कमी असतं अशा प्रदेशातील पाण्याची जी पातळी असते कशी असते, कमी असते, ओके. म्हणजे जास्त पर्जन्यवृष्टी होणाऱ्या सागर प्रदेशाकडून कमी पर्जन्यवृष्टी असणाऱ्या सागर प्रदेशाकडे, म्हणजे ए कडून बी कडे तुम्हाला सागर जलराशी वाहताना दिसतात, बरोबर. आता जर आपण कन्सिडर केलं, ही आपली पृथ्वी आहे, हे आहे इक्वेटर, कर्कवृत्त मकरवृत्त काढून घ्या. मग इथं मी तुम्हाला सांगितलं होतं की जो विषुववृत्तीय प्रदेश येतो हा वाला मधला भाग, तर या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडत असल्यामुळे पाण्याची पातळी इथे जास्त असते, बरोबर. पण मध्य कटिबंधामध्ये मध्ये काय होतं तुम्हाला माहितीये की तिथं कमी पर्जन्य पाणी पातळी कमी आढळते, त्याच्यामुळं आपण काय म्हणतो की जास्त पातळीकडून म्हणजे विषुववृत्ताकडून उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे मध्य कटिबंधीय प्रदेशाकडे समुद्र प्रवाह आपल्याला वाहताना दिसतात, ठीक आहे, ओके, क्लिअर. इतकी क्लिअरिटी असली तरी आपल्याला उत्तर व्यवस्थित लिहिता येतात. त्याच्यानंतर अजून एक घटक आहे, जस्ट एक मिनिट थांबा, इथंच आपण घेऊया, हे मी इरेज करते. तर पुढचा घटक आपण घेऊया सौर शक्ती आणि बाष्पीभवनाचा दर, ठीक आहे, ओके. सौर शक्ती आणि बाष्पीभवन याचा दर, ठीक आहे, ओके. आता याचा कसा परिणाम होतो ओशन करंट्स वरती ते आपण बघूया. बघा, सागराच्या पृष्ठभागास सगळीकडं सारखी सौर शक्ती प्राप्त होते का? नाही, बरोबर आहे, ओके. मग सौर शक्ती मिळण्याच्या प्रमाणावर सागरी जलाच्या बाष्पीभवनाचा दर अवलंबून असतो. जर सौर शक्ती कमी मिळत असेल तरी तिथलं बाष्पीभवन तुम्हाला, आणि जिथं सौर शक्ती जास्त मिळत असेल तिथलं बाष्पीभवन, याच्यामधला फरक तुम्हाला दिसून येईल, बरोबर. म्हणजे सौर शक्ती मिळण्याच्या प्रमाणावर सागरी जलाच्या बाष्पीभवनाचा जो दर असतो ना तो अवलंबून असतो, ठीक आहे. मग बाष्पीभवनाच्या दरावर सागरी जलाची किंवा सागराची पातळी अवलंबून असते, लक्षात घ्या. बाष्पीभवनाच्या दरावरती काय सांगू शकतो आपण, सागराची पातळी अवलंबून असते, बरोबर. मग सौर शक्तीची उपलब्धता जर अधिक असेल, ओके, तर काय होईल, बाष्पीभवनाचा वेग जास्त राहतो, बरोबर आहे. मग साहजिकच अशा भागामध्ये पाण्याची पातळी काय होईल, कमी होईल ना, लक्षात आलं, पाण्याची पातळी कमी होईल. याच्या उलट जिथं सौर शक्ती कमी मिळते, बरोबर, अशा प्रदेशामध्ये बाष्पीभवनाचा जो वेग आहे तो कसा असतो, कमी असतो, बरोबर आहे, कमी प्रमाणात बाष्पीभवन होतं आणि मग इथं कमी वेग असतो, मग इथं पातळी जी असेल ना ती पातळी काय होईल, जास्त झालेली तुम्हाला दिसेल, बरोबर. म्हणजे पाण्याच्या समपातळीत राहण्याच्या तत्वाद्वारे, कोणत्या तत्वाद्वारे, पाण्याच्या समपातळीत राहण्याच्या तत्वाद्वारे इथे आपण काय म्हणू शकतो की जिथं जास्त बाष्पीभवन आहे या जास्त बाष्पीभवनाच्या प्रदेशाकडे कमी बाष्पीभवनाच्या सागरी प्रदेशाकडून जे सागर समुद्र प्रवाह आहे ना ते वाहतात, बरोबर, ओके, जास्त भाव इथून इकडे वाहतात, लक्षात घ्या, क्लियर. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण बघितलं तांबड्या समुद्राच्या बाजूला वाळवंटी प्रदेश आहे, ठीक आहे, मग अशा भागामध्ये बाष्पीभवनाचा दर जास्त असल्यामुळं तांबड्या समुद्राची पातळी कशी दिसेल तुम्हाला, हिंदी महासागरापेक्षा कमी दिसेल. म्हणजे हिंदी महासागराकडून तांबड्या समुद्राकडे प्रवाह वाहताना आपल्याला आढळतात, ओके, क्लिअर. तर अशा प्रकारचे जे हे मुद्दे आहेत ना, हे मुद्दे तुम्हाला समजून घ्यावे लागतील. जिथे तुम्हाला मॅप काढायची गरज आहे तिथे तुम्हाला मॅप काढावे लागतील.
तुम्हाला ह्या डायरेक्शन दाखवावे लागतील. ठीक आहे, ओके, क्लिअर.